अते भाई अते दादा नमस्कार नमस्कार कस का ये ना केला नहीं थी नोटिस मिळाली मला हाँ बर झालं बर का तुम्हाला नोटीस मिळाली नाही म्हणजे आंजी आणि पशाला आता लपवून नको तुमच्यापासून काही आंजी पशा सांगितलं सगळं तरी चालेल काय हरकत नाही नाही पण ही नोटीस पाठवण्यामागचं कारण कळलं तर जरा बरं होईल आणि पशान आंजीनं संसार वाढवायचा नाही ही अट कशी काय असू शकते सांगते ना सगळं सांगते कसं आहे ना दादा आता तुमचा संसार वाढतोय उद्या ह्यांचा वाढेल माझं नशीब आहे तो अमक्या बाहेर येतोय तुमच्यावर नाही राहत नाही तर त्याची पिल्लावळ पण आली असती म्हणजे घरात किती माणसं होतात मै पोट्टीले तिच्या पोट्टीले वैभवराना काय मिळेल मग अशानं तुम्ही तर मोठ्या तोंडाने मला सांगितलं होतं माझे सगळे भाऊ आहेत ते माझ्या पोरासारखे आहेत मग तुम्हाला कायला पोर पाहिजेत ना आता गडबड झालीच आहे तुमच्याकडनं त्याला काही करता नाही येत पण माझ्या पोट्टीच्या पोट्टीला माझ्या नातीला सखीला त्या घरात सगळ्यात जास्त मान मिळाला पाहिजे तेच सांगायला आलोय मी ते घर आमचं आहे आमच्या सहकुटुंबाचं आहे तिथं निर्णय आम्ही घेतो कुणी बी बाहेरचं नाही आणि तुम्ही पशाला ज्या शब्दात अडकवलंय तो शब्द म्हणजे निव्वळ पाण्यावर मारलेली रेग आहे त्याला काहीच किंमत नाही आता आमचा पशा हाय जरा साधा भोळा त्याला तुमचे छक्के पंजे कळले नाहीत माझ्यासाठी भावनिक होऊन तुमच्या शब्दात अडकला त्यो यापुढं तसं होणार नाही माझ्या पशाचं ना आंजीचं लग्न झाले त्यांचा संसार आनंदानं फुलणार त्यांना बाळ बी होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणजे तुमच्या भावाने जे मले वचन दिलेले आहे तुम्ही तर फिरवायला आलाय असं म्हणा ना स्वार्थाचं वचन आहे म्हणूनच माझा भाऊ ते वचन तोडणार त्याचीच जबाबदारी मी घेतो काय आहे पशानं दिलेलं वचन धुवून काढलंय मी आता हे दोघ एक होणार आणि यांच्या बाळाची पिढी द्यायला बी मीच येणार तुमच्याकडे आता असं करा ना पुढल्या वर्षीचा आंजीच्या डोहा जेवणाचं आमंत्रण आजच घेऊन टाका माझ्याकडून बाप्पा तुम्ही तर सगळं ठरवूनच टाकलेलं दिसतंय वय तर राहिला प्रश्न आमच्या घराचा घर एक वेळ तुम्ही ताब्यात घ्याल पैसे दिले नाही म्हणून पण आम्हा सगळ्यांची जोडलेली मन कशी ताब्यात घेणार तू असं धरून चालू का ते घर तुम्ही अवनीला द्याल पण मग त्या घरामध्ये आमचा वैभ्या राहील का नाही याची खात्री आहे का तुम्हाला आणि अवनी तरी तयार होईल का त्या बाई नाही मान्य आहे ती तुमच्या घरात 22 वर्ष राहिली आमच्या घरात 3 वर्ष राहिली पण आमच्या घरात दुधात जशी साखर विरघळलेली असते ना तशी विरघळली आणि माणसं ओळखायला शिकली हो का पण सूर्या दादा ज्या जीवावर तुम्ही एवढे उडताय ना तो जीव मायामुळेच आहे तुमच्यात ते तर आता जे काही घडतंय ना ते तिथं वर बसून बघत असतात
खरंय तुमचं, वरूनच बघत राहिलोस तुम्ही, पण माझे भाऊ लय चिकाटीचे आहेत. त्यांनी मला इतक्या सहजासहजी जाऊच दिलं नसतं याबद्दल खात्री आहे मला. चांगलं ओळखतो मी त्यांना. अच्छा, म्हणजे माझ्या उपकाराची परतफेड करताना ही भाषा आहे तुमची? होय, हीच भाषा आहे माझी. व्यवहाराची भाषा करताना कधीच चुकत नाही मी. बघा ते भाई, तुम्ही जे केलं ना त्यासाठी आभारी आहे मी तुमचा, जन्मभर राहील. ह्यो बारवी, ह्यो बारवी लवकरच उतरवू आम्ही. नाही उतरवू शकला तर? घर आहेच की तुमच्याकडेच आहे, गहाण पडलंय. तस कुणाकडे बी गहाण ठेवलं असतं तरी पैसे मिळाले असते, पण आता जाऊ दे. पण हे बघा आत्याबाई, ज्याला स्वतःच्या भावानं जीवनदान दिलंय ना, त्यो अशी 56 घरं उभी कर. त्यामुळे असल्या धमक्यानं मी भीत नाही. तुम्ही पैसे दिलेत, परत करेन मी व्यवहारानं. त्यो व्यवहार सूर्या पूर्ण करेन. अशा बोल ना. आत्याबाई, तुम्ही दिलेलं कपटी वचन मोडलंय मी. आज तुमच्यामुळं माझ्या अंजीला नाही तसलं ऐकायला लागलंय. माझ्याकडून घेतलेल्या समद्या वचनांवर मी पाणी सोडतो. ठीक आहे, आता तुम्ही सगळे भोग भोगायला तयार राहा. नाही तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावर आणलं ना, तर अक्का साहेब नाव नाही लावणार. करा तुम्हाला काय करायचंय ते, आम्ही नाही घाबरत. चला रे.